मित्रांनो या सत्रात आपण समजावून घेऊया की बीजगणितीय समीकरणे काय असतात आपला मित्र रघु याला त्याच्या आईवडिलांकडून एक चांगली संधी मिळाली रघुने झाडे लावल्यावर त्याचे आईवडील त्याला पुढील प्रकारे बक्षीस देतात प्रत्येक आठवड्याला तीन झाडे लावल्यास प्रत्येक झाडासाठी त्याला चार चॉकलेट मिळतील आणि तीनपेक्षा पेक्षा जास्त झाडं लावल्यास प्रत्येक जास्तीच्या झाडासाठी दोन चॉकलेट मिळतील तेव्हा रघु विचार करतोय की पहिल्या आठवड्यात दोन जास्तीचे झाडं लावल्यास किती चॉकलेट मिळतील तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता का आपल्याला माहित आहे की पहिली तीन झाडे लावल्यास त्याला प्रत्येक जास्तीच्या झाडासाठी चार चॉकलेट मिळणार आहेत तर पहिल्या तीन झाडांसाठी त्याला बारा चॉकलेट मिळतील आता प्रत्येक जास्तीचं झाड लावण्यासाठी त्याला दोन चॉकलेट मिळणार आहेत याचा अर्थ असा की दोन जास्तीची झाडे लावल्यास त्याला चार चॉकलेट मिळतील तर एकूण पाच झाडे लावल्यास रघुला सोळा चॉकलेट मिळतील अशा प्रकारे जर रघुने पहिल्या आठवड्यात चार जास्तीची झाडे लावली तर काय होईल त्याला प्रथम तीन झाडांसाठी बारा चॉकलेट मिळतील आणि चार जास्तीच्या झाडांसाठी दोन चॉकलेट प्रत्येकी झाडासाठी मिळेल अशा प्रकारे रघुला एकूण वीस चॉकलेट मिळतील जर रघूने तिसऱ्या आठवड्यात सात जास्तीची झाडे लावली तर त्याला बारा अधिक दोन गुणिले सात म्हणजेच सव्वीस चॉकलेट मिळतील आता या तीन मोजण्या व्यवस्थित बघा आपण इथे एखादे प्रतिरूप बघू शकतो का प्रत्येक मोजणीत दोन चार आणि सात सोडून बाकी सर्व समान आहेत या संख्या रघूने लावलेल्या जास्तीच्या झाडांच्या संख्या आहेत आता जर आपण जास्तीच्या झाडांच्या संख्येऐवजी एक्स ठेवला तर आपल्याला हे मिळेल एक्स ही लावलेल्या जास्तीच्या झाडांची संख्या आहे आपल्याला माहित आहे की येथे एक्सला एकचल म्हटले जाते बारा आणि दोन ला एक समीकरण किंवा बीजगणितीय समीकरण म्हटलं जातं समीकरणे चल आणि अचलांपासून बनतात आपण पाहू शकतो की या समीकरणात चल एक्स ज्याला ने गुणले आहे आणि अचल बाराने बनले आहे तर आता हे समीकरण रघुला मिळालेल्या चॉकलेटची संख्या शोधायला मदत करेल आपल्याला फक्त एक्सच्या जागी लावलेल्या जास्तीच्या झाडांची संख्या ठेवायची आपण ठेवलेल्या चल एक्सच्या किंमतीच्या आधारे समीकरणांची किंमत बदलली जाईल चला आता बीजगणितीय समीकरणाबाबतीत काही गोष्टी जाणून घेऊया समजा की आपल्याला दोन समीकरणं दिली आहेत तुम्हाला वाटतं का की समीकरण ए हे बीपेक्षा मोठे किंवा बी हे एपेक्षा मोठे आहे हे शोधण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे संख्या रेषेचा उपयोग करणे हो आपण एखाद्या समीकरणाला संख्या रेषेवर दर्शवू शकतो चला प्रथम एक्स आणि दहाच्या गुणाकाराला संख्या रेषेवर मांडू असं समजा की चल एक्सचे संख्या रेषेवर हे स्थान आहे म्हणून एक्स आणि दहा ही संख्या दहा एककाच्या पुढे दाखवली जाईल म्हणून एक्स आणि दहाच्या गुणाकाराच्या किमतीला पी मानूया अशाच प्रकारे आपण एक्स आणि बाराच्या गुणाकाराला संख्या रेषेवर दर्शवू शकतो हा पासून बारा एकक दूर असेल इथे एक्स आणि बाराच्या बेर्जेचे मूल्य बिंदू पासून मिळेल आपण सहज पाहू शकतो की बिंदू क्यू हा पीच्या पुढे आहे याचाच अर्थ असा की एक सणी बाराच्या बेरेजेचे मूल्य एक सणे दहाच्या बेरेजेपेक्षा जास्त आहे अशा प्रकारे आपण समीकरणाला संख्या रेषेवर दर्शवून त्याची तुलना करू शकतो तर या सत्रात आपण पाहिले की बीजगणितीय समीकरणे काय असतात पुढील सत्रात आपण आणखी काही उदाहरणे पाहूया आणि बीजगणितीय समीकरणांची तत्वे समजावून घेऊया